पुराच्या पाण्यामुळे बोरगाव परिसरात कॅनलमधील खड्ड्यात तरस पडला. वनविभागाने सुटका केली आहे. श्री पंचक्रोशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरगाव परिसरातील एका शेतात तरसाचे दर्शन देखील शेतकऱ्यांना झालं. शेतकऱ्यांना तरस पाहून पळून गेला. शेजारील पोर्ट कॅनॉलमधील खड्ड्यात पडला. त्यांनी ही बाब शाळेतील शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिक्षकांनी वनविभागांच्या अधिकाऱ्यांना फोन केला. अधिकारी आल्यानंतर त्यांनी तरसाला सुरक्षितपणे बाहेर काढून पिंजऱ्यात घालून घेऊन गेले. हे तरस पुराच्या पाण्याबरोबर कुठून तरी या भागात आलं असावं अशी चर्चा सुरू आहे. मात्र तरसा सुरक्षितपणे वनाधिकाऱ्यांच्या हातात सोपवल्यामुळे प्रशालेचे शिक्षक व शेतकऱ्यांचं ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज.